गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. तर सकाळ झालेली आहे आणि मी लागले आहे स्वयंपाकाला. तर तुम्ही बघत असाल तर मी करीत आहे सब्जी म्हणजेच भाजी. तर आज मी भाजी कशाची करणार आहे तर बटाटा आणि वांगा याची मिक्स भाजी आहे. तर हे बघत असाल मी फास्ट फॉरवर्ड केले आहे आणि सकाळचं मॉर्निंग रुटीन खूप बिझी असतं कारण सकाळी सकाळी थोडंसं बायकांना स्वयंपाक येते असतोच, सगळ्यांना माहितीच असेल, रिलेट करत असतील ज्या काही असतील बायका घरी स्वयंपाक येते करतात सकाळचा, तर त्यांना कळतच असेल की मी काय बोलते. तर ठीक आहे, चला इकडे बघत असाल तर मी करीत आहे भाजी. आणि तुम्हाला जर ह्या मिक्स भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, मी नेक्स्ट टाईमला ह्या भाजीची तुम्हाला रेसिपी मी दाखवेन. तर इकडे माझं सगळं फोडणी इथे देऊन झाली आहे, फक्त आता मी भाजी टाकत आहे. तर अगोदर पाण्यामध्ये काढून परत टाकणार आहे कारण बटाटा थोडासा काळा पडतो पाण्यामध्ये, पाण्यामध्ये नाही ठेवलं तर सॉरी, म्हणून मी पाणी मिक्स करून करते आहे म्हणजेच पाणी टाकून. तर इकडे बघत असाल तर भाजी झाली आहे, आता मळत आहे पीठ. तर कणिक करत आहे मी. तर माझी पूजा म्हणजेच मी आरती करून झाली आहे. सकाळी आमच्या इकडे आरती होते स्वामी समर्थांची. तर इकडे बघत असाल तर कोशिंबीरची तयारी चालू आहे आणि तिकडे भाजी होऊन गेलेली. परत मी जो भात होता त्याला थोडासा फ्राय करत होते. तर दोन काम एकसाथ करायचं हे बायकांना जमतंच, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर इकडे कोशिंबीर पण करती आहे आणि तिकडे भाताला पण बघत आहे. तर कोशिंबीर का, तर काहीतरी वेगळं काहीतरी खाऊ वाटत होतं म्हणून आज असंच म्हटलं की कोशिंबीर करूया. तर हेच चालली आहे कोशिंबीर करणं आणि कांदा खूप तिखट होता, रडायला येत होतं. तर इकडे बघत असाल तर हे ताट आहे कोणाचं, तर हे ताट आहे स्वामींचं. तर आम्ही दररोज सकाळी स्वामींना जेवायला, इकडे आमच्या होंना मी दिले जेवायला. आणि काय जेवत आहे सांगा जरा. वांग्या बटाट्याची भाजी कोशिंबीर चपाती. आणि कसे झाले सांगा बायकोच्या हाताने सगळं आज सगळं तुम्ही मी केलेलं आहे, कसं लागायला लागले? छान लागतंय. थँक्यू. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. आणि तुम्ही सकाळपासून बघत असाल मी खूप कुकिंगमध्ये आहे, स्वयंपाकात आहे. आणि मुळात म्हटलं तर माझ्या आई दिसत नसतील तुम्हाला व्लॉगमध्ये, कुठंच आई दिसत नसतील. तर हां, माझ्या आई गेल्या आहेत ट्रिपला त्यांच्या मैत्रिणींसोबत. त्यांचं ट्रिप आहे अलिबागला. तर आज गेले, लगेच दुसऱ्या दिवशी येणार आहेत. एकच नाईटचा स्टे आहे म्हणून म्हटलं की जावं, आई बी करते सगळं. तर कुकिंग झाले, भांडे राहिले, फक्त स्वयंपाक झाला आहे आत्ता. भांडे राहिले तर आणि धुणं राहिले, बाकी सगळं झालं आहे. आणि फडशीला झाडून काढायला तर आमच्याकडे बाई येते, ती काढून गेली. तर आणि जेवायला दिली आमच्या होणं कारण त्यांना ऑफिसला जायचं आहे. आणि तर चला मी पण त्यांच्यासोबत जेवण करते.
करते दररोज, पण आई असल्यानंतर खूप भारी असतं खरं सांगते, कारण आई नसल्यामुळं काहीच करमत नाही, आई नाही आहे त्यामुळं कसं तरीच वाटायला लागले उदास उदास, कारण घरात आईंचा सगळीकडे गर्दा असतो, आई इतकं बोलतात इथे त्याने खूप बडबड करतात, आई सासूबाई नाही आहेत घरी त्यामुळं थोडंसं एक एकटं वाटायला लागले, पण ठीक आहे आई पण मस्त एन्जॉय करायला गेले आहे, त्यांची ट्रिप आहे तर त्या मस्त एन्जॉय करतील। तर चला इकडचा सगळा आता रमणा काढते, ते भाजी कोशिंबीर ते काढून ठेवते घ्यायच्यात आणि जेवण करते मी पण। आणि जेवण्याच्या अगोदर म्हणजेच आरती केली मी, तुम्ही बघितलं असाल तर आमच्या घरी स्वामी समर्थांची आरती होते दररोज सकाळी, तर आरती केले फुलं घालून आरती केले, परत आत्ता नैवेद्य दाखवून आले जेवायला, स्वामींना जेवायला दिले, परत आमच्या अहोंना दिले, आता हे सगळं काढून परत मी पण जेवण करेन। तर चला मी बोलते आणखीन, कारण आणखीन खूप काम उरलं इकडं, बेसिन भरून भांडे पडले तर भांडे घासते, आई असल्यानं थोडंसं असं काम सोपं होतं, कारण त्या थोडं थोडं मदत करतात, थोडं थोडं म्हणजे खूप मदत करतात त्या, मी आणि आम्ही दोघी मिळून खूप असं होतं फास्ट काम, कारण मी कधी भांडे मी धुणं धुवत असेल तर आई भांडे घासतात, आई चपात्या लाटून देतात मी भाजते, तर अशा खूप असं आम्ही कामं खूप एकमेकींना हे करून घेतो त्यामुळं खूप लवकर काम होतं। पण आज सकाळी सकाळपासून आज माझ्यावर काम पडले, पण मी सगळं चांगलं चोखपणे काम करते आणि आमच्या आई माझे ब्लॉग बघतात, तर आई मी सगळं काम छान केलं आहे का नाही सांगा कमेंट्स करून। तर चला भेटू थोड्या वेळाने, मी बोलते नंतर। आणि आज केस धुतलेले मी वल्ले केस, तसेच मी गुंडाळले कारण मला स्वयंपाक करायचा होता, गडबड होत होती, पप्पा गेले सकाळीच ऑफिसला, आता पप्पांचा टिफिन द्यायचा आहे आहोंसोबत। तर चला मी बोलते नंतर, काम करते, हे खूप काम राहिले, परत बोलत राहिले तर उशीर होईल, तर चला बोलू नंतर, बाय। आता मी पण जेवण करत आहे आणि इकडे आमच्या अहोंचं जेवण होत आलं आहे थोडंसं राहिले, तर मी इकडे इथल्या चपाती, हा आहे पुलाव, रात्रीचा पुलाव आहे आणि इकडे आहे भाजी आणि कोशिंबीर। तर हे आता मी जेवण करते कारण भूक लागले, माझी दररोजची जेवायची सवय यांच्यासोबत आहे, मी दररोज 10 वाजता जेवण करते सकाळी, पण आज जरा लेट झाला सगळं करून खायचं होतं म्हणून। तर चला जेवण करते मग बोलते। आता झालं आहे माझं जेवण आणि भांडे खूप पडले तिकडं बघत असताल, एवढे सगळे भांडे आहेत, तर हळूहळू घासते काही वेळ नाही लागणार। आणि इकडं दूध तापवायला ठेवले आहे, तर दूध आलेलं सकाळी, परत मी तापवायला नव्हते ठेवले म्हणून म्हटलं आता ठेवूया, भांडे घासत घासत त्याच्यावर लक्ष पण देता येईल, म्हणजे उतू जाणार नाही कारण माझ्याकडनं दूध उतू जायची भीती वाटते मला, म्हणून मी समोरच थांबून दूध तापून घेते। तर कपडे लावले तर मशनला कातराचं पप्पांचे कपडे अहोंचे कपडे होते आणि मला कसं सांगणार मी आता, मला जास्त जीन्स पॅन्ट ते उचलत नाहीत, असं धुवायला येत नाही, आपटायला येत नाही धुणं आणि स्वच्छ पण निघत नाही कारण धुणं धुवायला येतच नाही, कधी धुणं धुवून सवय नाही त्यामुळं। तर मशनला कपडे लावले आहे मी, त्यांचे कपडे माझे कपडे पप्पांचे कपडे असे दोघांचे पण होते, शर्ट पॅन्ट परत जीन्स पॅन्ट शर्ट म्हणून मशनला लावलेले आहे। आता इकडं दूध तापत आहे तर तिकडं भांडे घासते आणि परत थोडा वेळ बोलू आणखीन, परत मी काय बोलते काय नाही। आणि तुम्हाला आत्तापर्यंतचा व्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा, इंटरेस्टिंग वाटत आहे ना, कसं मी काम करते तुम्हाला दिसत असेल, माझं डेली रुटीन दिसत असेल। तर चला मी धुणं काय सॉरी भांडे घासते। तर भांडे घासताना तुम्हाला माहिती असेल खूप जणांचं पोट इथं भिजतं, माझं पण भांडे घासताना खूप पोट भिजतं, म्हणून मी हे असं एप्रन लावते म्हणजे पोट पण भिजत नाही आणि कपडे पण ओले होत नाही। तर चला भांडे घासू। आणि मी तुम्हाला सांगितलेलंच की माझ्या सासूबाई गेल्या होत्या ट्रिपला म्हणजेच बाहेर थोडंसं फिरायला, तर त्यामुळं मला पूर्ण सकाळचं काम एकटीवर पडलेलं, म्हणूनच सगळं करीत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे डेली रुटीन, म्हणजेच की सेम असंच दररोजचं पण डेली रुटीन असतं, पण थोडासा त्यामध्ये काहीतरी हेल्प होतं कारण आई थोडंसं मला करू लागतात। तर इकडे बघत असाल तर आम्ही दररोजच हॉल किचन दररोजच पुसून घेतो कारण धूळ खूप बसते, दररोज जर हात मारला थोडासा सगळ्या फर्निचरवर तर धूळ येते नसते आणि पसारा पण होत नाही, छान एकदम ऑर्गनाईज घर दिसतं। तर हे सगळी सवय माझ्या सासूबाईची आहे, त्यांनी मला लावली आहे, तर मी पण तेच करते दररोजचं, आम्ही हॉल आणि किचन पुसून
घेतो। तर हे किचनचं आमचं डायनिंग टेबल आहे, पूर्ण काचचं आहे, त्यामुळं मी ते पुसून घेते दररोजचं। आणि परत आता बघत असाल तर मशन झाली होती, कारण मशनला कपडे लावलेले आणि आता वाळू घालत आहे। तर चला भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये। हा व्लॉग इथंपर्यंतच आहे, याच्या पुढून काही नसतं काम। परत मी थोडंसं टी व्ही बघते, परत एडिटिंग करते व्लॉगची किंवा कोणता व्हिडिओ असेल तर, आणि त्यानंतर काही नाही, झोपून येते जाते। तर इतकाच मी दुपारपर्यंतचा व्हिडिओ म्हणजेच डेली रुटीन दाखवला आहे। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।